जायते शुक्लांबर धरंदेवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्न वदनं ध्यायेत् सर्व विघ्नोपशान्ते अभिप्सिद्धार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः सर्व विघ्न हरस्तस्मै श्रीगणाधिपते नमः सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरे नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्व कार्येषु नास्ति देशाभिमङ्गलम् येषां प्रदेशस्तु भगवान् मङ्गला यतनो हरि तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मी पतयते मनसा स्मरामि लाभस्तेषां देस्तेषां कुतस्तेषां पराजया एषामिन्द्रवरश्यामोर्धस्तु जनार्दना यत्र योगेश्वर कृष्णेत्रोजायांश पूरुका पादोश्च विश्वा भूतानि त्रिपादस्य मृतं देवि पाद्यं समर्पयामि. आपापल्या पेल्यामध्ये पाणी घ्या. अर्घ्यस्नानं समर्पयामि अर्घ्यस्नानं समर्पयामि त्रिपादूर्धवदय पूरुका पादोश्यः भवत् पुनः हे पाणी घाला. पादोश्यः भवत् पुनः ततो विखो व्यक्रामध्वा शनानि शनि अभि अर्घ्यं समर्पयामि आचमनीय जलं समर्पयामि ततो विराड जायत विराजो अधिपूरुकः सजातो अत्यर्च तपश्चात् भूमिमतो पुरः पञ्चामृत स्नानं समर्पयामि. ओम पयः पृथिव्यां पय ओगले कुपयो दिव्यन्तरिक्षे पयोदाः पयस्वतिः प्रदिशः सन्तु मह्यम् पयस्नानं समर्पयामि. रुक्मे पाण्डुरंग देवताभ्यो नमः पयादि पञ्चामृत स्नानां पूर्ण दधि स्नानं समर्पयामि. भवे भवे नाथ भवे भगवान भवे भवाय नमो नमः वामदेवाय नमो देवताय नमः श्रेष्ठाय नमः अहंकाराय नमः बलाय बलाय सर्वभूतानाय नमो नमः नमाय नमः अघोरेभ्यो अघोरेभ्यो घोरघोरेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते राहुलेभ्यः तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. ईशान सर्वविद्यानां ईश्वर सर्वभूतानां ब्रह्माधिपतिर् ब्रह्मणोऽधिपतिर्ब्रह्म शिवो निर्यास्तु सदाशिवम् यत्रैव कल्पान् ज्योति प्राणा वै कल्पान् अनुभूतिमो ये प्राणा प्रत्येवे वै मे प्रत्येकं सर्वे कामवाय खलेदानाम् महंतव गुरुवर्य शिवाजी महाराज यांच्या चरणी प्रार्थना पुस्तक झालोय. आज पूजा केली देवाकडे एवढंच मागितलं की पाऊस भरपूर पडू द्या, शेतकरी या राज्यातली जनता सुखी होऊ द्या, एवढीच एक मागणी केली. शक्ती बळ द्या, आशीर्वाद पाठबळ मिळालंय. आशीर्वादही नारायणगडाचा पाठीशी आज गुरु महंत शिवाजी बाबाजी यांनी माझ्या हस्ते महापूजा ठेवली होती. आज खूप धन्य वाटायला लागलं. आज खूप मोठा जीव झाला आहे आणि खूप आशीर्वाद पण मिळाला आहे. तिथून पुढे जनतेसाठी मी लढणार आहे. माझ्या विचारात सुद्धा मी पूर्णतः बदल केलेला आहे की ज्या पृथ्वी तलावरती जे जे आहे ते सत्य याला कोणी नाकारू शकत नाही. मराठा आरक्षणाच्या भावनाचा आज पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होते, काय प्रतिक्रिया काय होते? मराठा आरक्षणाच्या मराठा समाजाच्या भावनाचं जे आहे त्यात उद्घाटन होते पंढरपूरमध्ये मराठा भवन म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होते. ते तर ते त्यांचं कामच आरक्षणाचं उद्घाटन व्हायला पाहिजे. समाजाला नादी लावायचा खेळ थोडा आहे. हे केलं ते केलं पण ते जे कर्तव्य आहे ते करतायत. मराठ्यांना आरक्षण पाहिजे हा विषय आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि शिंदे साहेब देतील मराठ्यांना आरक्षण. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.